तुम्ही बसला होता खूप आधीपासून पण मीडियाचं लक्ष गेलं तिथं जेव्हा मा लाठीमार झाला आणि तो सगळा उद्रेक झाला त्यानंतर मीडियाचं लक्ष गेलं तर जेव्हा मीडिया पण आपल्याकडे लक्ष देत नाही आहे राजकारणी आपल्याकडे बघत नाही आहेत आणि आपण उपोषण करतो आहे तर तो फार चॅलेंजिंग आणि म्हणजे तो काळ जो आहे की त्याच्यात भविष्य काय माहितीच नाही आहे किती काळ बसायला लागेल त्याच्यातनं कुणी येणार आहे की नाही काही माहिती नाही तर अशा वेळेला तरीही तुम्ही की आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत कुणी नाही लक्ष दिलं तरी सुद्धा आपण उपोषण सुरूच ठेवायचं असं म्हणून बसला दोन दोन होता दोन हजार अकरापासून दादा आहे की दोन वर्ष तर लगातारच त्याच्या अगोदर ते मिळवायचंच हीच एक हट्ट नाही पण जर जर समजा म्हणजे त्या आंदोलनाकडे कुणाचं लक्षच नसतं गेलं तर मग त्याचं पुढं फलित काय होतं आम्ही उठतच नव्हतं ना यावेळेस आम्ही एकशे तेवीस गाव एकत्र आलो होतो मधल्या काळात आम्ही बारा यायचो ते राहायचं गोदापट्ट्यातले जे बीड जिल्हा आणि जालना जिल्ह्यातले गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गाव आहेत ते अकरा तालुक्यातले आम्ही ठरवलंच होतं आता की दहा आणि बाराने आता समजा जर छोटे छोटे प्रश्न सुटत असले आणि त्यावेळेस काय करायचो आम्ही एक आठ दहा मागण्या घ्यायचो आणि ते खालच्या खालच्या सरकार सोडायचं आणि ते वरची मेन तशीच राहून जायची त्यामुळे खालच्या आणि फिलच्या बंदच करून टाकल्या म्हणलं आता एकच घ्या मी सोडी तरी ती सुटत नाही तर बघूयात कशी देत नाही आणि एकशे तेवीस गाव एकत्र आलो म्हणजे आम्ही जवळपास तीन लाखाच्या आसपास आमची संख्या झाली आणि आम्ही एकोणतीस ऑगस्टला पहिला कार्यक्रम घेतला आणि तिथूनच एल्गार पुकारला की आता आरक्षण घेतल्याशिवाय एकशे एक तेवीस गावांना हटायचं झाले आणि एकशे तेवीस गावातून त्या दिवशी अडीच ते तीन लाख लोक एका जागेवर आले आणि त्या दिवशीचं मरणोपोषण सुरू झालं त्याचं रूपांतर असं झालं की राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा एक झाला आणि आज हे आंदोलन आता यशाकडे ह्या आंदोलनाचा तुम्ही चेहरा झालात आणि हे तर म्हणजे माझ्या पाहण्यात असं उदाहरण नाही आहे की एखादा मग कुठल्या तरी गावामधला असा एखादा तरुण या पद्धतीनं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रभर आज तुमचा चेहरा आहे मराठा एक म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्रमुख जातीचा नेता त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन तो झेंडा घेऊन जाणारा जो आत्तापर्यंत असा इतका मोठा चेहरा मिळाला नव्हता तुम्हाला असं कधीतरी वाटलं होतं की असं काही होईल आपल्या आयुष्यात आपला म्हणजे आज ज्या पद्धतीनं तुमचं स्वागत होतंय जेसीबीतनं फुलं उधळली जात आहेत तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा असं बघितलं होतं ती जीसीपीची पोटदुखी फुलं आमची जेसीपी त्यांची आता एवढाच फरक आहे बघ तीच त्यांना जमाना आहेत फुलं आमच्या लोकांना ते असं म्हणालेत ना की स्वतःला गरीब म्हणवतात तर मग एवढी जेसीबी आणि फुलं कुठ येतात सुषमा अंधारेंचा प्रश्न आहे त्याच्याबद्दलचा नाही ना फुलाचा आणि गरीबीचं का समधी आता साठ सत्तर वर्ष झाले समाज वाट बघतोय ज्या गोष्टीची ते मिळत नव्हतं लपून ठेवलेलं होतं आरक्षण आमच्या नोंदी आता त्या बाहेर निघल्या मी समाजाला मायबाप मानतोय मग आता मी आम्ही मायलेकर झालो गावात गेल्यावर ते चार दोन फुलं टाकीत आता त्याला दोन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक तर जर स्वतःला म्हणजे दोन दोन तीन मुद्दे जे तुमचे विरोधक